अखेर अशोकराव चव्हाण जिंकले, कोरोना हरला, चव्हाण रुग्णालयातून परतले घरी। नांदेड विकासाचे मुकुटमणी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते। आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। ईश्वर कृपेने व तमाम नांदेडकरांच्या आशीर्वादामुळे त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याने नांदेडकर वासियांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। प्रतिनिधी विठ्ठल पाटीलसह आधार न्यूज मुखेड। नमस्कार, समस्त नांदेडकरांना आज एक आनंदाची बातमी आहे। आपले सगळ्यांचे नेते, आपल्या गळ्यातले ताईत असणारे आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आज कोरोनावर मात करून आपल्या घरी ते परतलेले आहेत। आपल्या सगळ्यांच्याच लाखो लोकांच्या प्रार्थनेला परमेश्वराने ऐकलेलं आहे आणि अशोकरावजी आज बरे झालेले आहेत, त्याचा तुमच्यासकट आम्हाला सगळ्यांनाच खूप खूप आनंद आहे। अशोकरावजी, आपण लवकर परत नांदेडला या आणि नांदेडची बागडोर पुन्हा एकदा सांभाळा। नांदेडचा विकास आपणच केलाय आणि यापुढेही नांदेडकरांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा सगळ्या तुमच्यावरच आहेत। लवकर या नांदेडला आणि नांदेडची विकासाची बागडोर परत एकदा सांभाळा। परमेश्वराचरणी प्रार्थना आहे की त्यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि नांदेडकरांची सेवा त्यांच्या हस्ते नेहमीच अशी घडत राहो, महाराष्ट्राची सेवा घडत राहो, अशीच परमेश्वराचरणी प्रार्थना। नमस्कार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।